मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हदगाव येथे सोलार पॉवर जनरेटिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली असून यामुळे ऊर्जेच्या खर्चिक बाबतीत मात करता येईल असा विश्वास हदगाव उपविभागाचे कार्यकारी अभियंता व्ही टी ढवळे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या केंद्र सरकारची जी स्कीम आहे की यापुढे जास्तीत जास्त वीज निर्मिती ही अपारंपरिक स्त्रोतापासून केली पाहिजे, त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सोलार कृषी योजनेअंतर्गत हदगाव सबस्टेशनमध्ये 474 किलोवॅटचा सोलारचा प्रोजेक्ट, त्याच्या या प्रोजेक्टमुळं जवळपास 475 KW एनर्जी, सौर एनर्जी हदगाव सबस्टेशनमध्ये 11 KV बसला कनेक्ट करण्यात आली. त्यामुळे आपली जी 132 येणारी जी एनर्जी आहे तिचा बरंच बचत होणार आहे आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर वरच्यावर वाढावा हे एक सरकारचं धोरण आहे, त्यानुसार हा एक प्रोजेक्ट करण्यात आला. हदगाव तालुक्यात सोलार पॉवर 474.9 KW क्षमतेची जनरेटिंग सिस्टीम हदगाव सबस्टेशन 33-11 KV येथे दिनांक 26 डिसेंबर पासून कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती हदगाव महावितरण विभागाकडून मिळाली आहे. अशा सोलर पॉवर सिस्टीममुळे विजेच्या अवाढव्य खर्चास आळा बसणार असून कमीत कमी खर्चात वीज पुरवठा होणार असल्याचे संकेत त्यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. मुख्य अभियंता पडळकर साहेब, अधीक्षक अभियंता वहाणे साहेब, कार्यकारी अभियंता गोपालुवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 डिसेंबर रोजी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. हदगाव येथे यांचे सबस्टेशन राहणार असून या कार्यक्रमाच्या वेळी हदगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही टी ढवळे, चाचणी विभागाचे सह अभियंता सबनीस, यंत्रचालक कंधारे, शाखा अभियंता ओ आर दारंवार, जी एल पवार, एम जी हाडे, एस पी रावते यांची उपस्थिती होती.